नमस्कार, मी दुर्गा पाटील। आज रविवार आहे आणि आज आपण बनवूया चिकन बिर्याणी। तर मग चला बघूया चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय सामान लागते। हे आहे चिकन, आता आपण मॅरिनेट करायला मसाला लावूया। सगळ्यात प्रथम आपण याच्यात एक चम्मच मीठ टाकूया, अर्धा चम्मच हळद टाकूया आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। त्याच्यात मी दोन मिरच्या पण घेतल्या होत्या आणि लाल तिखट टाकूया, एक मोठा चमच घरगुती मसाला आहे हा, आणि दोन तीन चमचे दही घालूया। एक लिंबू पण ठेवू आपण, बिर्याणीला लिंबू टाकलं ना आंबट असेल ना, ते खूप छान लागते बिर्याणी खायला। आणि ह्याच्यात दोन चमच तेल घालूया आपण, मसाला एकजीव होतो म्हणजे। आता आपण याला ना हाताने मिक्स करू, एकजीव होतो व्यवस्थित। बिर्याणीसाठी आपण तांदूळ घेतले, तर चिकन मॅरिनेट होते तसंच आपण ह्याला सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हलक्या हाताने। 30 मिनटं भिजवून ठेवायचे आपल्याला तांदूळ, स्वच्छ धुवूया हलक्या हलक्या हाताने, धुवा 2-3 पाण्याने धुवूया आपण ह्याला। चला मग बनवूया आपण आता बिर्याणीला लागणारं चिकन। तर मी गरम तेल करायला ठेवले एका लंगडीमध्ये, त्याच्यात टाकते मी जिरा एक चमच, त्यात खास करूया। जिरं टाकलं की 2 तमालपत्र टाकूया, 2 हिरवे वेलच्या टाकते, 2-4 लवंग, 2-4 मिरी आणि दालचिनी। अख्खा मसाला थोडासा कडकडला, आता मग ह्याच्यात घालूया आपण कांदा। व्यवस्थित आपण गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला फ्राय करूया आपण। कांदा थोडा लाल झालेला आहे आता आपला, याच्यात थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। छान गोल्डन झालाय कांदा बघा, ह्याच्यात आता आपण मसाले घालूया। आता हे मसाले घालते मी कांद्यामध्ये, हा धना पावडर आहे, ही थोडी मिरची पावडर, हा जिरा पावडर आणि हा माझ्या घरचा गरम मसाला आणि हा बिर्याणी मसाला आहे। आता आपण हे कांद्यात टाकूया सगळं। आता आपण टमाटर घालूया याच्यामध्ये, टमाटर घातलं की एक चमच मीठ टाकूया, म्हणजे टमाटर बारीक होते व्यवस्थित, सॉफ्ट होतो टमाटर। आता याच्यामध्ये आपण 30 मिनटं मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं, आता मी आपण ह्याच्यात टाकूया कांद्यामध्ये, गॅस थोडा फास्ट करू। याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालूया,
दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकू आणि थोडा पुदिना घालूया. त्याला छान मिक्स करू आपण. चिकन बघा कसं छान शिजतंय. आता हे मसाल्याचं पाणी पण आता त्याच्यात थोडस टाकूया. आता चिकन शिजेपर्यंत आपण बाजूला मी टोपात पाणी ठेवलंय तापायला. त्याच्यात आपण मसाले घालूया आणि भिजत ठेवलेले तांदूळ टाकू. पाणी ठेवले मी गरम करायला. त्याच्यात मी टाकते दोन तमालपत्र, दोन तीन लवंग, दोन हिरवी वेलची, दोन तीन चमच मीठ घालूया. कोथिंबीर टाकूया आणि थोडा पुदिना घालूया आणि थोडस तेल घालूया. पाण्याला मस्त उकळी आली. आता आपण हे तांदूळ भिजत ठेवलेले ते ह्याच्यात घालूया पाण्यामध्ये. आणि हलक्या हाताने असं ढवळूया. आता ह्याला 5 मिनिटं ते 7 मिनिटं शिजून देऊया. चला आता आपलं चिकन तयार आहे. आता आपण ह्याच्यावर टाकूया इकडे 80% शिजलेला भात. बासमती राईस आहे हा. आता अंतरून घेऊया आपण. अर्धा भात आपण टाकूया असं तांदूळच्यावरती. आता आपण थोडा पुदिना आणि कोथिंबीर टाकूया. थोडंसं लाल करून ठेवला तर मी कांदा फ्राई तो घालूया. आता मी हा चिकन जरासा थोडासा काढून ठेवला होता तो घालूया वरती. म्हणजे छान चवी येते भाताला पण वरच्या आणि भात खूप छान मिक्स होते. आता परत राहिलेले तांदूळ आपण याच्यावरती आमटून घेऊया. 1-2 चमच तूप पण टाकू साईडून. आता परत राहिलेले तांदूळ आपण त्याच्यात घालूया. परत वरतून शेवटचा कप परत थेंब तसंच करू आपण. पुदिना, कोथिंबीर आणि कांदा. आणि तूप टाक.
आणि आता कलर म्हणजे हा बिर्याणीचा कलर आहे मी दुधात मिक्स करून ठेवलेल्या बाजूला. आणि आता आपण ह्याला मंद आचेवरती वाफेला ठेवूया. खाली एक तवा ठेवू. आता मी बिर्याणी वाफेला ठेवलेली आहे. खाली एक पातळ तवा ठेवला आहे. त्याच्यावरती बिर्याणी ठेवली आणि त्याच्यावर आपलं एक ताट घातलंय आणि ताटावरती एक पाण्याने भरलेला टोप ठेवला आहे म्हणजे वाफ बाहेर जात नाही. आणि ह्याला असे 5 ते 7 मिनिटं वाफेला ठेवूया आपण. चला आता आपण बघूया आपली बिर्याणी. मस्त सुटसुटीत झालेली आपली बिर्याणी आहे. चला आता आपली बिर्याणी तयार आहे. बिर्याणी आवडली असेल तर माझ्या बिर्याणीच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. आणि मी बनवली तशा पद्धतीनं तुम्ही पण घरी ट्राय करा बिर्याणी. तुम्हाला नक्की आवडेल.